चांदवड येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चांदवड तालुका व शिक्षक जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती चांदवड तालुका यांच्या वतीने जुनी पेन्शन योजनेसाठी मंगळवारपासून शासकीय व निमशासकीय संपावर असून जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा पंचायत समिती येथून सुरुवात करून एकच मिशन जुनी पेन्शन घोषणा देत व थाळी वाजत हातात बॅनर घेऊन पेट्रोल पंप बस स्टँड ते बाजार तळ येथून मार्ग करत शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघ चांदवड तालुका सरचिटणीस रोशन सूर्यवंशी तालुका अध्यक्ष अरुण ठाकरे व शिक्षक जुनी पेन्शन संघर्षी समन्वय समिती चांदवड यांनी जुनी पेन्शन व आदी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. या संपामध्ये कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. त्यात शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, कर्मचारी महाराष्ट्र राज्य परिचर संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नर्सेस संघटना, तांत्रिक संघटना, पदवीधर महसूल कर्मचारी संघटना या सर्व संघटनांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच विविध संस्था संघटना सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यांसेन्यूजसाठी प्रतिनिधी संजय जाधव, चांदवड.